ما معنى أشهد أن لا إله إلا الله؟ आपण जे म्हणतात अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह यांचे काय महत्त्व आहे? शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह मअनाहा शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह म्हणजे ला अहद यस्तहिक अन युअबद इल्लल्लाह, या जगात मध्ये अल्लाह शिवाय कोणाचीही प्रार्थना दुरुस्त नाही. اكفر بجميع ما يعبد من دون الله, आणि अल्लाच्या शिवाय जितकी पण प्रार्थना केली जाते मी त्यांच्याशी आपला दामन झाडतो. اثبت العباده لله وحده لا شريك له, मी फक्त अल्लाह तआलाची इबादत करतो. اذا لا اله الا الله بناء هذا البناء يقوم على عمودين, याचा मतलब आहे की ला इलाहा इल्लल्लाह एक मेन पिलर आहे ज्यावर आपल्या दीनची सारी बुनियादे ठरलेली आहेत. अल अमूद अल अव्वल तकफुर बिजमी मा युअबद मिन दून इल्लाह, सगळ्यात पहिला अमूद आणि पिलर के अल्लाच्या शिवाय जितकी पण या दुनियात पूजा पाठ केली जाते त्याचा मी इन्कार करतो. अल अमूद अल थानी तुसबित अल इबाद लिल्लाह वहदेह ला शरीक लह, दुसरा अमूद हे आहे की मी फक्त अल्लाह रब्बुल आलमींची इबादत करता. व मअना शहादत अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, आणि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहचे रसूल आहे यांचा मतलब अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुवा अब्दुल्ला युअबद अलैहि सलातु वस्सलाम, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक्त अल्लाहचे प्रेषित आहे. ورسول لا يكذب عليه الصلاة والسلام, आणि जे काही आपले प्रेषितनी म्हणलेले आहे ते सर्व सत्य आहे. لا نعبد النبي صلى الله عليه وسلم, आम्ही आपल्या प्रेषितची इबादत नाही करत. ولا نكذب النبي عليه الصلاة والسلام, आणि जे ते म्हटलेले आहे त्यांच्यावर आपण इमान ठेवतात. لابد ان نطيع النبي صلى الله عليه وسلم في كل ما امر به, आणि जे काही ते म्हटलेले आहेत त्यातलं त्यांची पैरवी करता. ونصدق النبي صلى الله عليه وسلم في كل ما اخبر به, आणि जे काही ते म्हटलेले आहेत सर्वदा आपण त्यांची पैरवी करता. ونبتعد غايه البعد عن كل ما نهى عنه النبي صلى الله عليه وسلم, आणि जे आपल्याला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नी मनाई सांगलेले आहेत त्याला आपण नाही करत. ولا نعبد الله الا باتباع النبي صلى الله عليه وسلم لا نبتدع في دين الله, आणि अल्लाह रब्बुल इज्जत जे काही आपण प्रार्थना करतात त्या नबी आणि प्रेषितचे दाखवलेले तरीक्याबद्दल आपण करतात.